नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला पहिला तडाखा पश्चिम महाराष्ट्रातला तो कोल्हापुरातनं दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादीमधला प्रवेश धुमधडाक्यामध्ये पार पडला. जे शरद पवार आपल्या उमेदवाराचं नाव थेट सभेमध्ये कधी जाहीर करत नाहीत किंवा त्याच्याबद्दल इतकं फारसं भरभरून देखील बोलत नाहीत, याला मात्र समरजितसिंह घाटगे हे अपवाद ठरलेले आहेत. घाटगे यांच्याविषयी शरद पवार मनापासून बोलले, त्यांनी मनापासून कौतुक केलं आणि घाटगे हे केवळ आमदार राहणार नाहीत तर त्यांना त्यापेक्षा मोठी जबाबदारी राज्याच्या राजकारणात मिळेल अशा प्रकारचा देखील एक आशावाद पवार यांनी कोल्हापुरामधल्या कागलमधल्या त्या ऐतिहासिक चौकामध्ये बोलून दाखवला. स्वाभाविकच हसन मुश्रीफ यांच्या विरोधातला हा जो विळखा आहे तो शरद पवार आता अधिकाधिक घट्ट करू लागलेले आहेत, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जे हसन मुश्रीफ कधी काळी शरद पवारांच्या गाळ्यातले ताईत होते ते आता त्यांच्यासाठी स्पर्धक नंबर एक झालेले आहेत. शरद पवारांची साथ सोडून जे 12 नेते या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनलेले आहेत त्या सर्वांचा पराभव करण्याचं एक स्वप्न शरद पवार यांनी मनाशी बाळगलेलं आहे. या 12 पैकी कोणत्याही मतदारसंघात पवारांनी आपला उमेदवार जाहीर केला नाही. त्याची सुरुवात त्यांनी फक्त केली ती काल कागलपासून केलेली आहे. म्हणजे बारामतीमध्ये देखील अजित पवारांच्या विरोधात कोण असेल हे काही पवारांनी तसं अधिकृतरित्या सांगितलेलं नाही आहे, पण कागल त्याला म्हटलं त्या पद्धतीनं आपोआप ठरलेलं आहे. तर समरजितसिंह घाटगे हे पवारांसाठी इतकं महत्त्वाचे का आहेत याचाच एक आढावा आपण या निमित्ताने घेणार आहोत. समरजितसिंह घाटगे यांना शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आहे. जे ऐतिहासिक कार्य समाज सुधारण्याचं ज्या शाहू महाराजांनी केलं ते शाहू महाराज हे घाटगे घराण्याचे वंशज होते आणि ते नंतर छत्रपती म्हणून इकडे कोल्हापूरमध्ये दत्तक गेले. घाटगे घराण्याचं जी कर्मभूमी आहे कागल, त्या कागलमध्ये शाहू महाराजांच्या नावानं एक सहकारी साखर कारखाना आहे आणि तो महाराष्ट्रातला क्रमांक 1 कारखाना म्हणून त्याची ओळख आहे. त्याचा कारभार असो, तिथे मिळणारा शेतकऱ्यांना ऊसाचा भाव असो आणि स्वतः घाटगे कुटुंबाचं एक सुसंस्कृत वागणं असो, याची भुरळ समस्त कागलकरांना आहे. मात्र तरीही समरजितसिंह घाटगे यांचं आमदार होण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न काही साकार होत नव्हतं आणि त्या स्वप्नामध्ये मोठा अडथळा होते ते हसन मुश्रीफ. ज्या भाजपमध्ये जाऊन आपलं स्वप्न साकार होईल असं त्यांना वाटत होतं तिथे 2019 त्यांचा भ्रमनिरास झाला, कारण कागल हा जो मतदारसंघ आहे तो त्या 2019 जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे गेला. स्वाभाविकच समरजितसिंह यांना बंडखोरी करावी लागली आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी तब्बल 80,000 अधिक मतं घेत हसन मुश्रीफ यांना घाम फोडलेला होता. आता मात्र घाम फोडून उपयोगाचं नाही तर मुश्रीफ यांचा पराभव करायचा या उद्देशानंच घाटगे हे आता रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यामुळं केवळ कागलपुरता घाटगे यांचा प्रभाव राहणार नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळंच पवार यांनी घाटगे यांच्याबद्दल बोलताना अतिशय कौतुकाचे शब्द वापरले. कागल शेजारी जो मतदारसंघ आहे तो आहे चंदगड आणि गडहिंग्लज आणि चंदगड असा मिळून तो चंदगड मतदारसंघ बनलेला आहे आणि कागलमध्ये देखील गडहिंग्लज तालुक्यातली काही गावे आहेत. आधी म्हटलं त्याप्रमाणे जो शाहू कारखाना आहे त्या शाहू कारखान्याचं कार्यक्षेत्र गडहिंग्लजमध्ये देखील आहे. त्यामुळं या दोन मतदारसंघावरती म्हणजे कागल आणि चंदगड याच्यावरती घाटगे कुटुंबाचा आणि स्वतः समरजितसिंह घाटगे यांचा मोठा प्रभाव आहे. आणि या दोन मतदारसंघाचं जर गणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून जर सोडायचं असेल तर घाटगे यांचा प्रवेश हा शरद पवारांसाठी महत्त्वाचा ठरतो आहे. चंदगडचे आता जे आमदार आहेत राजेश पाटील हे अजित पवारांकडे आहेत आणि चंदगडमध्ये पवारांना ज्या बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत नंदिनी कुपेकर या त्यांच्या संभाव्य उमेदवार असू शकतात. या दोन्ही मतदारसंघासाठी घाटगे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळंच पवार यांनी अतिशय महत्त्व देत घाटगे यांचा प्रवेश घडून आणला. याला जयंत पाटील देखील उपस्थित होते. मोठी गर्दी कागलच्या त्या ऐतिहासिक चौकात झालेली होती. हसन मुश्रीफांचं नाव पवारांनी घेतलं नाही पण गद्दारांना धडा शिकवायचा आहे या हेतूनच तुम्ही आता रिंगणामध्ये उतरा असा संदेश देखील त्यांनी या निमित्तानं कागलच्या मतदारांना दिला. पण हसन मुश्रीफ देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. त्यांनी पवार यांचं जे वाक्य आहे
ते वाक्य त्यांनी आज बोलून दाखवलं आणि माझ्यासारख्या एका अल्पसंख्याक नेत्याच्या मागे काय पॉवर लागलेले आहेत हे मला काही कळत नाही असं वाक्य बोलून त्यांनी अल्पसंख्याकामध्ये आपली सहानुभूती कशी निर्माण होईल याचा प्रयत्न त्यानिमित्तानं केलेला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर जेव्हा ईडीचे छापे पडत होते तेव्हा त्यातनं वाचवण्यासाठी किंवा त्यांना त्यात धीर देण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला होता. सुप्रिया सुळे या देखील हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या होत्या. पण स्वाभाविकच ईडीचे फासे अधिकाधिक घट्ट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना भाजपशी युती करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ देखील यांचा समावेश होणं स्वाभाविक होतं. आता हे जे सगळे सोडून गेलेले नेते आहेत त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे या सर्वांना चून चून के देखूंगा असा सध्या पवित्रा हा शरद पवारांचा आहे आणि त्यामुळंच घाडगे यांच्या निमित्तानं ही सगळी सुरुवात झालेली आहे. त्या एका दगडामध्ये पवारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत. एकतर त्यांनी सक्षम असा उमेदवार आपल्या पक्षासाठी मिळवला, दुसरी गोष्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला भगदाड पडू शकतं हा एक संदेश घाडगे यांच्या प्रवेशामुळे गेलेला आहे. तिसरी गोष्ट जे जे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे होते ज्या ज्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस हे आपले नेते वाटत होते त्याच्यामध्ये घाडगे यांचाही समावेश होता. त्यामुळे घाडगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना फडणवीसांबद्दल अजिबात चकार शब्द काढला नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये काही गोष्टी नाहीत असं सांगून फडणवीस यांची उलट बाजूस लावून धरली. मात्र फडणवीस यांच्या जवळचे देखील नेते मी फोडू शकतो हे देखील पवारांनी या निमित्तानं साध्य केलेलं आहे. घाडगे यांच्याकडे तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती त्यामुळं भाजपच्या संघटनेला देखील त्या अर्थानं खिंडा पाडलेला आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत माढ्यामधलं मार्च म्हणजे जे गणित पवारांनी बसवलं होतं तो लोकसभा निवडणुकीमधला पश्चिम महाराष्ट्रासाठीचा टर्निंग पॉईंट होता. ज्या पद्धतीनं मोहिते पाटील घराणं हे पवारांकडे आलं त्याच पद्धतीनं घाडगे आलेले आहेत याचा हा एक टर्निंग पॉईंट पश्चिम महाराष्ट्रासाठी या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहू शकतो. घाडगे यांच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटील किंवा मदन भोसले असे देखील साखर कारखानदार नेते हे पवारांकडे येऊ शकतात याची चर्चा आता उघडपणे होत आहे. त्यामुळं पवार यांच्यासाठी घाडगे महत्त्वाचे आहेत आणि घाडगे यांच्यासाठी देखील पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता हे देखील तितकंच खरं आहे. पण खरोखरीच घाडगे हे राजाविरुद्ध प्रजा या लढाईमध्ये हसन मुश्रीफ यांना मात देऊ शकतील का, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून कळवा. आणि हसन मुश्रीफ ज्या पद्धतीनं आता रिंगणामध्ये उतरलेले आहेत ते देखील आधी म्हटलं त्या पद्धतीनं कच्च्या गुरुचे चेले नाहीत, त्यामुळे कागलमधला जो सामना आहे अतिशय रंगतदार आणि रोमहर्षक ठरणार याची चुणूक ही शरद पवारांच्या त्या कालच्या सगळ्या मेळाव्यातनं झालेली आहे. तुमचा कागलचा अंदाज काय आहे हे आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.